का जो त्र्यंबकेश्वर का मुद्दा जो है, विषय त्र्यंबकेश्वर है। मला असं वाटतं वर्षानुवर्षाची जर परंपरा तिकडे चालू असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. आणि हा विषय तिथल्या काही संस्थानाचा आहे, तिकडच्या गावकऱ्यांचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत किंवा अशा अनेक मशिदी आहेत की जिकडे तुम्हाला वर्षानुवर्ष कित्येक वर्ष तिथे हिंदू मुसलमान काय म्हणून म्हटलं सख्य हे तुम्हाला तिकडे आढळून येतं. म्हणजे तुम्हाला मला माहिती असलेला माहीमचा जो दर्गा आहे मगदुंबाबाचा, तिकडे जी त्या उरुसावरती जेव्हा ती चादर चढवली जाते त्याला माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चढवते. आणि अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे काल परवाकडेच माझ्याकडे अनेक उदाहरणं अशी आली आहेत महाराष्ट्रामध्ये. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी तुम्ही चालू ठेवल्या पाहिजेत. आणि इतर धर्माचा एखादा माणूस जर समजा आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आहे का? याच्या अगोदर मी अनेक दर्ग्यामध्ये गेलोय, मशिदीमध्ये गेलोय. अनेक मुसलमान लोक ज्याला मंदिरामध्ये येतात, आपल्याच काही मंदिरांमध्ये असे आहेत की काही जातींनाच फक्त तिथे मंदिरामध्ये दर्शनाला गाभाऱ्यात दिलं जातं. मला असं वाटतं की माणसाची जी या गोष्टींकडे बघतात त्यांची वृत्ती जी आहे ती कोती आहे, छोटी आहे. आध्यात्मिक आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ज्या ठिकाणी ते मुस्लिम युवक गेले होते त्या द्वारावरती गोळी मला असं बरसवली वाटतं होती, की तिकडे त्या त्र्यंबकेश्वर मधल्या गावकऱ्यांनी या गोष्टींचा निर्णय घ्यायचा, बाहेरच्या देहात पडायची काही कारण नाही. तिथल्या 99% लोक म्हणजे 90% लोकांचा ते जे घटना घडली त्याला विरोध आहे आणि हे कसल्या प्रकारचं हिंदुत्व असा प्रश्न तिथे उपस्थित होतोय, हे खरं हिंदुत्व आहे का तिथे जाऊन नाही नाही तुम्ही काय तरी बोलता, वेगळं बोलता. काय बोलता, 90% काय? 90% तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे जे घडलं ते चुकीचं आहे, असं घडायला नको आंदोलन होतं, झालं तिथे जे चुकीचं. आंदोलन झालं तिथे गोमित्र शिंपडलं गेलं, आमचे महादेव काय एवढे अपवित्र आहेत का किंवा ते एक्झॅक्टली असे करू तेच शकतात का? म्हणतोय ना मी, मला तेच म्हणायचंय की काय याच्यामध्ये काही कोणाला दंगली हव्यात का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मी लाऊडस्पीकरचा विषय काढला किंवा तुम्हाला समुद्रातला जो दर्गा होता अनधिकृत त्याच्यावरती मी जेव्हा बोललो, ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्या गोष्टी बरोबर त्या केल्याच पाहिजेत. आमच्या गड किल्ल्यांवरती जे दर्गे उभे आहेत मला असं वाटतं ते हटवलेच पाहिजेत. काय संबंध आहे त्यांचा गड किल्ल्यांवरती महाराजांच्या? या प्रकारची ज्या अनधिकृत गोष्टी सुरू आहेत, आता ठाणे ठाणे जिल्ह्याचा दौरा होता माझा, तिकडे पण मी कलेक्टरांशी बोलल्यानंतर काही तिकडची पण एक अनधिकृत मशीद तोडली गेली. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं त्याच्यावरती तुम्ही प्रहार केलाच पाहिजेत. पण जाणून बुजून काहीतरी आपलं एक काहीतरी खोदून काढायचं याला काही अर्थ नाही ना. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आतापर्यंतचा महाराष्ट्रामधला इतिहास जर समजा तुम्ही पाहिलात की जिकडे मराठी मुसलमान जिथे राहतात तिथे कधी दंगली होत नाहीत. त्याचं सगळं अनेक वर्ष अनेक पिढ्या ते इथे राहिलेले असतात, त्यांचं काम असतं इकडे, त्यांची पोरबाळ इकडे असतात, शिकलेले इकडे असतात, ते मराठीतच बोलतात. तिकडे जे मला असं वाटतं अशा प्रकारे काही ठिकाणी जे सामंजस्य आहे ते काही लोकांनी बिघडवू नये. दुसऱ्या राज्यामध्ये दंगली झाल्या, छत्रपती संभाजी महाराज यांनी दंगली झाल्या, एकीकडे भाजप सरकार आहे आणि दुसरीकडे भाजपचे लोकांनंतर आंदोलन, त्र्यंबकचं उदाहरण जरी बघितलं तरी आपण ती ठिकाणी मला समजलेलंच नाही ती गोष्ट. प्रत्येक ठिकाणी राज्यात असं कुठेही घडलं की हिंदू खतरे में असं म्हणायचं आणि त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी येऊन आंदोलन करायची, त्या ठिकाणचं वातावरण खराब करायचं, हे नेमकं हा चालला चालू होतं. आता बहुसंख्य हिंदू असलेल्या भागामध्ये राज्यामध्ये जर समजा हिंदू खत्रीने असेल तर कसं होईल? मला असं वाटतं निवडणुका जवळजवळ येतील तसे असे हे प्रसंगही वाढत जातील. तुम्ही 2018 ला सुद्धा बोलला होता तसं तशा निवडणुका जवळ येतील, कदाचित हल्ली गेलो की बॉम्बस्फोट होतील, आता 2024 ची निवडणूक टप्प्यात आलेली आहे. बघू जेव्हा येईल तेव्हा येईल, जेव्हा मी बोलतो तेव्हा तुमचं लक्ष नसतं बरोबर की नाही? माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनापट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित.
CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।